पहला आली एक मिनट एक अरे घाबरे ती काय एवढं थांब की तच कोण बोलतोय अरे पण फोटो का काढतोस तू अरे फोटो काढते ना हस ना थोडं बोलस अरे पण फोटो का काढतोस तर सांग ना असं कोणाशी पण असं काय करतोस तू एक सेकंड तू फोटो काढलो काय खात येतो अरे पण फोटो का काढतोस उद्या लोकांनी कुणी बघितलं मग मी एवढं काय करीत नाही दोन मिनिटं पण नाही फोटो नाही काढायचा अजून पण का काढतोयस काय संबंध बर खरं सांगायचं सांगतो मी कुठं चाललेलो नाही पडून दोनच मिनिटं सांग आता सांग आता एक मिनिट थांब तू आधी सांगतोस का फोटो का काढतोस ते सांग आणि हे काय चाललंय तुझं असं म्हणजे मी काही हात सुन डिस्किप डिस्टन्स अरे पण सांग ना फोटो का काढतोय लागले मी थांब दोन मिनिट काय बनवून करू फोटो बघ नको काढू फोटो का काढतोस पण लोक कोणी पण बघतात एवढ्यासारखं करतोस काल मी करीतच नाही तू दोन मिनिट थांबशील ना नाही फोटो नको काढू आधी काढू दे की थांब की अरे मागले कस तरी पुढं सर तुझं कोणी बघायला नेतील बघ नाव असं आहे ओळखी ती अजून काय पाहिजे हसूल सग हसकी आज सांग फोटो का काढलायस ती ना माय आई बापाला पाठवत मला तुला आवडती अरे पण असे काय विचारतात काही काय पद्धत आहे का तू परत काढून देते नाही देते मग आपलं एक काढून ठेवला मग मला हे असं घाबरले ना मी मला वाटलं काय झालंय काय नाही मग तुला आवडतो का नाही ते जाऊ दे पण तू असं अचानक मेनच ती मग थांबलोय कशासाठी मी इथं तू का ते जाऊ दे म्हणजे स्वस्तीतच गुतलंय काय अरे पण असं अचानक कोण अशा पद्धतीने पार मी घाबरले मला वाटलं काय फोटो काढायला एवढं घाबरते काय तू अरे पण असं अचानक कोण फोटो काढतं का तू रोज स्टेटस बघत येत आम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवरून तेव्हा दिसत आणि तेव्हा लय फोटो असे काढत असते आणि नुसतं फोटो काढायला विचारलो होतो मी तुला एवढं लक्ष ठेवलंय का माझ्यावर मग बघा आता लय तुला आवडतो मी ते मी तुला सांग आहे का वाकडं तिकडं काय असं काय अडचण आहे तुला पण एवढे दिवस नाही विचारलं आज असं अचानक विचारत काय समजा मला तुझं त्या दिवसातला हे दिवस समजायचा नाही आजच विचारलंय समजायचं विचारलं ना तुला आज नव्हे ना विचारलं ना लग्न नाही झालं तुझं अजून मला तुला आवडते का आवडते आणि काय अडचण नाही मी कामाला बी जातो गॅरेजवर मला 30,000 रुपये महिन्याला बी येतात अरे पण मी विचारलं का आवडते मी तुला असं एवढं सारे पोर आहेत गावात का आवडतात म्हणजे आवडायला काय कारण असतं का 100 कारण असतात लग्न करायचंय मला तुझ्या बरं तुला करायचं ना लग्न करशील मला नाही वाटत टाइमपासच करशील तू असं जर सुरुवातीलाच अशी जर अपेक्षा लावली तर काय पुढे करायचं मी मग बोल माझ्या घरी येऊन मला विचारण्यापेक्षा घरी विचार अरे गाडी चल थांब तू जरा मग काय बेतो काय मी पण थांब ना आधी आपलं तर कन्फर्म कर ना मग घरी कन्फर्म माझं कन्फर्म भाऊ तुझं तुझंच बघ तू तुझ्या घरचे नाही म्हंटल तर माझ्या घरचे माझ्या आधीच नाहीत मी त्यांना मी सांगेन माझ्या पद्धतीने चालतंय घरी विचार चालतंय घरी विचारून सांगते आधी काय अजून बीच राहायचं का हा मग घरी घरच्यांना नंतर आधी तुझं कळू दे मला मी तर सांगते तुला सांगते तुला फोनवर एवढं लक्ष ठेवून देते माझा नंबर नाही शोधू शकत माझ्याकडे आहे तुझा तू माझा घे मी फोन करू तुला कधी करू सांग परत मला कोणी उचललेलं आहे तुला कुठून भेटला माझा नंबर काय करायचं तुला तुला आहे ना माझ्याकडे लय झालं तेवढं तुझ्याकडेच बघ मिस कॉल दे मग मला तुझ्याच्यावर परत घरी उचलेलं नु असं झालं तसं झालं म्हणायचं नाही मी सेव्ह करून देतो की तुला काढून दे पहिल्यांदा भांडण होत असते नंतर गुडीत घेऊ आपण तू असं डायरेक्ट घुसकून बोलतोस माझ्यावर चांगलं बोलल चांगलं बोलणं बी बघावं माझं कधीतरी बाकीच्यांना इचरावे बोलतो कसा दिसलं 50 पहिले 50 लोक आहेत त्याला तू ना मी तुला मेसेज करतो जाऊ दे एक काम कर मी तुला व्हॉट्सअपला आपला आत्ताच फोटो पाठवतो आणि मग नंबर सेव्ह कर माझा आम्हाला सांगायचा समोर समोर सांगायचं माग असं मेसेजवर नाही सांगायचं मला असं हृदय पेदे तोडलं ना तर असं होईन हा म्हणले तर मग आवड्या आणि येईन मी बघू ना मी तुला हो बोललो तू किती दिवसाने घरी येतो विचारायला मी आज आत्ता तयारी तू बघायची माहिती नाही नाही आत्ता नको मी तुला नंतर सांगते त्या वस्तू ठीक आहे बाय 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 करून गेली मला